नमस्कार बाळांनो, कसे आहेत? मजेत आहेत का? आज मी तुम्हाला गट स्थापना कशी करायची ती दाखवणार आहे. गेल्या वर्षी तुम्हाला घटकसभा व्हायचा ते व्हिडिओ बनवून दाखवलेला आहे. आता हे व्हिडिओ मी परत दुसऱ्या ते बनवून राहिले. का बनवून राहिले हे पण तुम्हाला सांगते. तर दोन तीन कमेंट आल्या होत्या, सुनबाई सासू बसून वेगळी राहत असं. जर त्या सुनाला घट बसवायचा असला तर त्या सुनानी घट कसा बसवा? तर हे आजीबाई तुम्ही आम्हाला सांगा म्हणून मी व्हिडिओ बनवून राहिले. एखाद्या आईला दोन मुलं असले ना तर त्या आई वडिलांनंतर ते देव मोठ्या मुलाकडे जाते, मग लहान्या मुलाकडं देव राहत नाही. तर ते देव मोठ्या मुलाकडं गेले ना मग लहान मुलगा पण देव बनू शकतो. देव बनवल्यानंतर सगळे आपले परंपरा सारखी विधी करू शकतो. मी आता आहे ना घटाच सगळं सामान गोळा केलंय. आता घट कसा बसवायचा ते सांगते तुम्हाला. ज्या सुनबाई सासू बसून वेगळ्या राहत असते ना त्यांनी आधी सगळी आपल्या घराची साफसफाई करायची, सगळे कपडे असे चिंदीना चिंदी देऊन काढायची, सगळ्या घरातले भांडे पण असे स्वच्छ घासून काढायचे. आता मला पण घट बसवायचा आहे. मी सगळे भांडे घासले, धुणं सगळं चिंदीना चिंदी धुतली, फरशी पण घर साफ केलं चांगलं, मग मी घट बसवणार आहे. त्यामुळे आहे ना आपल्याला सगळी घराची अशी स्वच्छता करायची, निर्मळ घर करायचं. नवरात्रीमध्ये नऊ दिवस आई अंबाबाई आपल्या घरात राहतील, त्यामुळं आधी घरातली सगळी स्वच्छता करायची, मग आई अंबाबाईला घट घरामध्ये बसवायचा. आणि आई अंबाबाई आपल्या घरात आली ना तर आपल्या घरामध्ये कसं प्रसन्न वाटत, सुख शांती समाधान लाभत. ज्या पण सुनबाई घट बसवत्यात ना तर त्यांनी नवरात्रीचा नऊ दिवस उपास करायचा. आणि उपासाच आहे ना नऊ दिवसाचं नवरात्रीमध्ये खायचं. मी सगळं तुम्हाला फराळाचं बनवून दाखवलेलं आहे, तुम्ही सगळं करून खा. चला आता बोलूशी तर लई वाटत पण आता आपल्याकडे वेळ कमी आहे ना, आपल्याला घट पण बसवायचा आहे. हे बघा बाळांनो, ह्या वाट्यात दोन्ही एकात चुना आणि एकात काऊ काढून घेतली. आपल्याला ज्या ठिकाणी घट बसवायचा ना त्या ठिकाणी असं काऊ चुन्याने रंगून घ्यायचं. हे बघा मी कसं भीतीला कावणी चुन्याने रंगून राहिले असंच रंगवायचं. आणि बाळांनो तुम्हाला ज्या जागेवर घट बसवायचा ना त्या जागेवर चांगली स्वच्छता करायची. मला काय एवढी तुमच्यावाली नक्षी नाही जमत काढायला, मग मी असे साधे टिपके दिले. हे बघा बाळांनो, मी भिंतीला काऊ चुन्याने रंगून घेतलंय. आता मी खाली स्वच्छ पाट ठेवलाय, याच्यावर ही ना लाल वस्त्र आतरून घेऊ. आणि आई अंबाबाईला ना कधी पण हे लाल वस्त्र खूप आवडत. मी या वाटेत पाण्यामध्ये कुंकू काढून घेतलंय. आता आपण या गडू तांब्यावर स्वस्तिक काढू. हे बघा असं स्वस्तिक काढायचं. आता आता गडू तांब्याला कुंकाची बोट लावू. आता या गडू तांब्याला कुंकाचं बोट लावलंय. आता हळदीचं बोट लावू. आता आपण ह्या गडू तांब्यात पाणी घालू. आता हे आपला देवीचा घट आहे ना, मग याच्यात पाच नागिनीचे पानं घालू. आमच्याकडे आहे ना याला नागिनीचे पानं म्हणतात, काही जण याला इड्याचे पानं म्हणतात. आता आपण हे नारळ घटात घालू. आता नारळ घालताना ना ही बाजू बुडाकारची वर करायची आणि ही खाली करायची. आता आपण हे लाल वस्त्र आसरलंय ना याच्यावर ही तांदळाचे रस घालू. आता याला सपाट करून मग याच्यावर घट मांडू. हे ना तांदळाची रस घाला, गव्हाची घाला तरी चालेल. आता हे घट आहे ना देवीचा, ह्या तांदळाच्या रसवर मांडू. आता या घटाला आपण हार घालू. हे हार आहे ना मी झेंडूच्या फुलाचा आहे आणि नाळ्यात बनवलाय. आता आपण या घटा पुढे फुलवू. आता मी नऊ नागिनीचे पानं या वस्त्रावर मांडून घेते.
हे बघा बाळांनो, आपल्याकडे देव नाहीत ना, आता आपण इद ना नऊ नागिनीचे पानं ठेवू. आता आपण या ना नऊ पानावर नऊ सुपाऱ्या मांडू. आता आपल्याकडे देव नाहीत ना, मग हे नऊ पानावर नऊ सुपाऱ्या या वस्त्रावर मांडायच्या. कोणी पाच पानं पाच सुपाऱ्या, कोणी सात पानं सात सुपाऱ्या, कोणी नऊ पानं नऊ सुपाऱ्या मांडीत. गटबस व्हायला आहे ना, अशी शेतातली काळी काळी माती लागती. आणि आमच्याकडे आहे ना मातीला गटबस होतानी वावरी म्हणते. तुमच्याकडे काय म्हणतेत बाळांनो, मला आहे ना कमेंट मध्ये सांगा बर का. गटबसायला वावरी घेतो ना आपण, ती अशी कोडी कोडी पाहिजेत, अशी बल्ली बल्ली नाही घ्यायची, चांगली साफ करून घ्यायची. मध्ये असे खडे बिडे असले ना तर काढून घ्यायची, अशी चांगली मऊ मऊ करून घ्यायची. मग आपलं ही धान आहे ना चांगलं उगत. आता मी या वाटीत पाच प्रकारचं धान्य घेतलंय, ही दाखवते तुम्हाला. इथं आहे ना गहू घेतलेत, इथं थोडे जवस घेतलेत, इथं हरभरे घेतलेत, इथं मूग घेतलेत, आणि इथं आहे ना मका घेतले. धान्य मिक्स करून या वावरी उगालू. आणि हे धान आहे ना असं पातळ पातळ घालायचं, मग चांगलं उगत. आता ही वावरी आहे ना मिक्स करू. आता एक नाडा घेतला, हे नाडा घाटाला बांधू. नाडा आहे ना सप्याक बांधायचा. आता हे घट आहे ना आपण या वावरी मध्ये मांडू. आता या घाटामध्ये धान उगण्यासाठी पाणी घालू. आणि रोज पूजा करताना आहे ना या घाटामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं, मग आपलं हे धान्य आहे ना चांगलं उगत. आता या घाटामध्ये ना आपण पाच नागिनीचे पानं घालू. मी एक गट लाल वस्त्रावर मांडलाय, आता घाटाला हळदी कुंकू लावू. हळदी कुंकू लावायचं. मी ताटलीत एक खारीक, एक सुपारी, एक हळकुट, एक खोबरं आणि एक बदाम घेतलाय, आणि एक रुपयाचा ठोकळा घेतलाय. आता या घाटात आपण हळकुट घालू, हे बदाम घालू, खारीक घालू, खोबरं घालू आणि सुपारी घालू, आणि हे एक रुपयाचा ठोकळा घालू. पैसे आहेत ना ध्यान धरून घाला बर का बाळांनो घाटामध्ये, मग आपल्याला आहे ना आई आंबा व्हायला पैसे देईन. आपण इथं दोन फळं ठेवू, तर मी एक केळ आणि एक पेरू घेतला आहे. तुमच्याकडे जे फळं असतील ना बाळांनो ते तुम्ही इथं बांधा. मी घाटा पुढं रांगोळी काढली, त्याच्यावर हळदी कुंकू वाहू. बाळांनो आपण घाटाला आहे ना नागिनीच्या पानाची माळ करू, तर मी आता नाडा घेतलाय, आता माळ बनवून राहिले. पहिल्या दिवशी घाटाला आहे ना नागिनीच्या पानाचीच माळ घालायची, दुसरी नाही घालायची. हे बघा नाड्याची ना अशी गाठण तयार करायची, याच्यात पान घालायचं असं, मग आवळायची. हे बघा बाळांनो अशी नऊ पानाची माळ बनवून घ्यायची. आता ना गटबस आला ना त्या दिवशी नागिनीच्या पानाची माळ घालायची, आणि मग दुसऱ्या दिवशी झेंडूची घालायची, अजून आपल्या शेवंतीच्या फुलाची घालायची, चाफ्याची घालायची, गुलाबाच्या फुलाची घालायची, नाही तर पानाची घालायची, बकवानाची घालायची, आणि जाईच्या फुलाची घालायची, नाही ते पानाची घालायची, आणि शेवटी मग याची घालायची आपली तुळशीची. आणि नऊ दिवस आहेत ना वेगळ्या वेगळ्या फुलांच्या माळी घालायच्या. फुलं नाही मिळाले ना त्या पानाच्या घातल्या तरी चालन, तरवडाच्या फुलाची पण घाला. हे बघा बाळांनो माळ आहे ना अशी बांधायची उभी, आणि एक टोक आहे ना घटच सोडायचं, आणि एक टोक इथं खेळा टोकून त्याला बांधायचं. बघा बाळांनो मी आई आंबाबाई पुढं समय लावली, धूप लावलाय, आता आपण उदबत्ती लावू. आणि धूप दीपांचा मस्त घमघमाट सुटला आहे. काही जण आहेत ना आरतीच्या टायमाला आई आंबाबाई पुढं उत्पन्न जाळी ते. आता आपण आई आंबाबाई पुढं समय लावितो ना,
तर ती ना दिवा तिचा युजला नाही पाहिजे. 9 दिवस कम्प्लीट दिवा जळाला पाहिजे, रात भर दिवस भर. आणि दिव्यामध्ये ना ध्यान धरून रोज तेल घालायचं, इजून द्यायचा नाही दिवा. आता तुम्ही गडबड चावल्या दिव्यासाठी तेल वापरताना मग ती ना शिप्रेट व्हायचं देवामुर, ती तेल खरकट करायचं नाही. तेल आहे ना बाटलीत भरायचं आणि ती बॉटल तशीच आपली देवामुर व्हायची. आता आरती करायला मी फुलवात लावली, आता आपण कापूर लावू. चला आता आपण आरती बाळांनो आपली पूजा झाली, आता मी ना आई अंबाबाईच्या पाया पडते. मी आई अंबाबाईला प्रार्थना करते, माझ्या सगळ्या बाळांना सुखी आणि समाधानी ठेव. मग बाळांनो तुम्हाला माझा घट बसवलेला व्हिडिओ आवडला असता ना तर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलला सप्राईज नाही ना केलं, लगेच जा आणि पहिलं सप्राईज करा. शेजारचं घंटेचं बटन पण दाबा बरं का, मग आजीचा व्हिडिओ आहे ना तुम्हाला लगेच पाहायला भेटल. हसा खेळा, खूप खूप मजा करा आणि नवरात्रात ना आजीबाई सारखा घट बसवा आणि 9 दिवस तुम्ही आई अंबाबाईची पूजा करा. आई अंबाबाई ना तुमचं खूप चांगलं करीन आणि माझ्या ना सगळ्या बाळांना माझा बरोबरून आशीर्वाद आहे. चला बाळांनो आता भेटू पुढच्या रेसिपीला.